हेलो मित्रांनो, एक्सरसाइज 1.5 इज गोइंग ऑन। क्वेश्चन नंबर 3 मधले चांगले सम्स, ज्यामधला 9th क्वेश्चन आहे वाई इज साइन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स, आणि हे शो दॅट करायचे। तर मला कळलं की डबल डेरिव्हेटिव्ह आहे, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून ते प्रूव्ह करायचं आपल्याला। सो बेटा, वाय इज इक्वल टू साइन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स दिलंय मला, डीवाय बाय डी एक्स करा, आहे की नाही फंक्शन साइन चा कॉस येईल। बघ, डीवाय बाय डी एक्स, साइन चा डेरिव्हेटिव्ह कॉस, फंक्शन जे आहे ते ॲज इट इज एम कॉस इनवर्स एक्स गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, एकदम स्टेप बाय स्टेप। गेटिंग ना बेटा? सो ही टर्म वन्स अगेन ॲज इट इज कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ एम कॉस इनवर्स एक्स। एम इज अ कॉन्स्टंट टर्म, बाहेर घ्या, राईट। डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स काय बच्चा? मायनस वन अपॉन सी वाला आहे ना, मायनस साइन, मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर। चला, डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे। बरेच मुलं ही मिस्टेक करतात, ऍडजस्टमेंट करून रूट इथंच ठेवतात। यू अपॉन व्ही रूल इज अ व्हेरी रॉंग स्टेप। Such a complication will be created that you will not get the answer at all. You have to do one thing, ki hi ji denominator wali term hai left hand side la, yacha sobat gya numerator la. So square root of 1 minus x square ani ha dy by dx is equal to ye minus sign ha minus m, so minus m cos of m cos inverse x. आता यू इंटू व्ही करू शकता, पण त्याने सुद्धा राडा वाढण्याचा चान्स ज्यादा असतो। सो आपण दोन्ही साईडला स्क्वेअर करून घेऊ, तर कसंही चालतं, परत सांगतो मी। डायरेक्ट केलं तरी चालतं, पण तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर रूट डोक्याला बराचसा त्रास देतं। सो स्क्वेअरिंग करून घेऊ आपण आधी। काय करू बेटा? स्क्वेअरिंग करून घेऊ आपण आधी। स्क्वेअरिंग केलं की काय होईल बघा, आता वन मायनस एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट रिमूव्ह होऊन जाईल, अँड आय वुड लाईक टू राईट इट ॲज 1 मायनस एक्स स्क्वेअर। डीवाय बाय डी एक्स ह्या टर्मचा सुद्धा स्क्वेअर होईल, या टर्मचा सुद्धा स्क्वेअर होईल, विच इज इक्वल टू स्क्वेअर केल्यामुळं निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर, आणि कॉस स्क्वेअर एम कॉस इनवर्स एक्स। स्क्वेअरिंग केल्याच्या नंतर मी म्हणतोय बेटा, अगेन differentiate with respect to x. एकदा स्क्रीनशॉट घे, म्हणजे मी काय करतो वरती जागा वापरतो आणि प्रूव्ह करतो, ठीक आहे? डन। बघ, आता परत डिफरेन्शिएट करायचंय आपल्याला। ओके बेटा, चल। सो आता बघ, नीट लक्ष दे। सो दिस टर्म इज यू अँड दिस विल बी व्ही, कॉमन सेन्स आहे, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही। सो आता बघ, वन मायनस एक्स स्क्वेअर बर का, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, सो डी वाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर u derivative of v, बघा आता, प्लस v म्हणजेच dy by dx derivative of u म्हणजे पहिली टर्म 1 minus x square, क्लिअर आहे, इज इक्वल टू m square cos square। ह्या टर्मचा वी आर एक्सपेक्टिंग डेरिव्हेटिव्ह, सो आय एम रायटिंग डी वाय डी एक्स ऑफ कॉस स्क्वेअर एम कॉस इनवर्स एक्स। लिहिंदी आहे, याला काही फारसं घाबरण्याची गरज नाहीये। झालं, आता लक्ष दे, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू असं केलं, एम स्क्वेअर कॉन्स्टंट होता साईडला घेतला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ही टर्म लिहिली। आता फक्त सोडवा, वन मायनस एक्स स्क्वेअर विल रिमेन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ
फंक्शन ची पावर एन अशा टाइप से है, राइट? सो एन इंटू फंक्शन रेस टू एन माइनस वन, दैट मीन्स टू इंटू डीवाई बाई डी एक्स चढ़ोक्यावर टू माइनस वन गुणिले डेरिवेटिव ऑफ डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन डीवाई बाय डी एक्स. पुनः सांगतो, ही टर्म एज इट इज फंक्शन रेस टू एन, सो एन इंटू दिस फंक्शन रेस टू एन माइनस वन इंटू डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन दैट वॉज डीवाई बाय डी एक्स प्लस ही टर्म एज इट इज, कारण त्याच्यावर काहीच ऑपरेशन नाही, डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेट चा स्क्वेअर. इथं बघ, डेरिव्हेटिव्ह ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर विल बी एकाचा झिरो मायनस एक्स स्क्वेअरचा यु नो टू एक्स इज इक्वल टू यम स्क्वेअर एज इट इज गुणिले, परत एकदा, कॉस स्क्वेअर यम कॉस इनवर्स एक्स, म्हणजेच काय बच्चा, कॉस ऑफ यम कॉस इनवर्स एक्स स्क्वेअर फंक्शन रेस टू एन. मग याला काय लिहू शकतो, टू टाइम्स कॉस ऑफ यम कॉस इनवर्स एक्स, है की नाही, गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ यम कॉस इनवर्स एक्स गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन व्हिच मीन्स यम कॉस इनवर्स एक्स. झालं. आता बघ बेटा, वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू टू इंटू दिस, आता याला आपण असलो टू, फक्त सिम्प्लिफाय करलो, टू इंटू वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीवाय बाय डी एक्स. झालं. डी वाय डी एक्स ऑफ डीवाय बाय डी एक्स ला मी लिहू का डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. झालं. आता बघ, प्लस ही टर्म आणि झिरो मायनस टू एक्स इज मायनस टू एक्स, सो प्लस इंटू मायनस विल बी मायनस टू एक्स इंटू डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू एम स्क्वेअर इंटू टू टाइम्स, सो आय वुड लाईक टू राईट इट ॲज टू एम स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ एम कॉस इनवर्स एक्स विल बी, बेटा एम विल बी कॉन्स्टंट बाहेर येईल आणि कॉस इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. गेटिंग? इथपर्यंत आपण आलो. आता काय करायचंय, कोणी कॅन्सल आउट होईल का? नाही. आपण बघ बेटा, लक्ष दे, इथं डीवाय बाय डी एक्स वाल्या टर्म्स आहेत, उजवीकडे मात्र नाही आहेत. म्हणजे आपण जो डीवाय बाय डी एक्स काढला होता ना मगाशी, हा आपला वाय होता, बरं का? मी तुझ्यासाठी पुन्हा एकदा इथं तुला डीवाय बाय डी एक्स देतो की बेटा, आपण जो डीवाय बाय डी एक्स काढला तो काय काढला बघ, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस इथं लिहितो. आपण असं केलं, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ यम कॉस इनवर्स एक्स गुणिले यम कॉस इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह पण काढला होता, यम बाहेर आला होता, मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर, दॅट मीन्स मायनस यम अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर वॉज माय डीवाय बाय डी एक्स. सो उजव्या साईडला कॉस ऑफ यम कॉस इनवर्स एक्स, बरं का, यम इंटू मायनस वन, सो ही जी टर्म आहे, बरं का, मी याला म्हणू का दिस इज माय डीवाय बाय डी एक्स. आर यू अंडरस्टँडिंग? ही जी एवढी टर्म आहे, ही जी एवढी टर्म आहे का नाही, डीवाय बाय डी एक्स. सो आपण आपल्या डीवाय बाय डी एक्स ला वन म्हणूया आणि फ्रॉम वन आला असं लिहू, तिथं मेन्शन करू, ठीक आहे. सो बेटा, टू इंटू वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीवाय बाय डी एक्स इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स इंटू डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज टू एम स्क्वेअर इंटू ही होल टर्म डीवाय बाय डी एक्स. ऍग्री? कुठून आलं बेटा हे, तर फ्रॉम वन आय हॅव टू से, ठीक आहे, फ्रॉम वन. प्यारे बच्चो, दिस टर्म अँड दिस टर्म टू इज कॉमन, राईट? सो डिश कॅव डिश कॅव डिश कॅव टू कॉमन निघून कट होऊन जाईल. कॅन आय से डीवाय बाय डी एक्स इज हिअर, डीवाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे म्हणजे तो एक कॅन्सल होईल, डीवाय बाय डी एक्स इज हिअर. सो बेटा डीवाय बाय डी एक्स गेला, डीवाय बाय डी एक्स गेला,
स्क्वेअर मधला एक जण गेला, राईट. सो मला जे प्रूव्ह करायचंय, वन मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डीवाय बाय डी एक्स बरं का इज इक्वल टू यम स्क्वेअर, त्याला जोडीदार वाय यायला पाहिजे होता, राईट. आपला वाय नाही आला, साइन ऑफ यम कॉस इनवर्स एक्स, म्हणजे काहीतरी तर कुठेतरी तर मिस्टेक आपली झाली बरं का बालमित्रांनो. लेट मी चेक अगेन, डिफरन्शिएट केल्याच्यानंतर हा हा आय थिंक इथं काहीतरी गडबड झाली. टू कॉस ऑफ राहिलं ना रे, हे एक स्टेप राहिली ना माझ्याकडून, ही एक स्टेप राहिली. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. थोडासा जागेची अडचण येते, बट इथं काय चुकलं म्हणण्यापेक्षा काय राहिलं माझ्याकडून बघ, लक्ष दे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर करतोय मी, राईट. हे बघ एम स्क्वेअर द्वारा कॉस ऑफ फंक्शनचा स्क्वेअर आहे, सो टू इन टू दिस फंक्शन कॉस ऑफ यम कॉस इनवर्स एक्स झालं, इन टू इन टू डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन इज कॉस ऑफ यम कॉस इनवर्स एक्स, दिस वॉज द फंक्शन. सो ह्या पुढच्या स्टेपला दिस इज इक्वल टू, मी आता काय करायला पाहिजे तर टू यम स्क्वेअर कॉस ऑफ यम कॉस इनवर्स एक्स बरं का, टू यम स्क्वेअर कॉस ऑफ यम कॉस इनवर्स एक्स, ओनली डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन, हे बघ कंपोजिट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटिक कॉस इज मायनस साइन, सो आय विल राईट मायनस साइन यम कॉस इनवर्स एक्स गुणिले डेरिव्हेटिव्ह फंक्शन, बघ मी इथं लिहितो गुणिले मायनस यम अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. कसं आलं हे तर बेटा कॉस इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर, त्याला हा यम ची टाकलं होतं राईट, यम बाहेर घेतला आणि फॉर्म्युला लिहिला. चला आता लक्ष द्या, ह्या डाव्या साईडला अडचण नाहीये बरं का, बट उजव्या साईडला इथं इथं टू यम स्क्वेअर. आता बघ कॉस ऑफ यम कॉस इनवर्स एक्स हा गुणिले हा एवढा पार्ट झाला डिवाइड बाय एक्स, राईट. आणि वाय इज साइन ऑफ यम कॉस इनवर्स एक्स, गेटिंग. हा पार्ट काय झाला बेटा, हा पार्ट झाला वाय विच इज इक्वल टू टू यम स्क्वेअर, बघ लक्ष द्या. बट ते आन्सर मायनसच यायला पाहिजे होतं, अदरवाइज इट विल बिकम ओवर दिस साइड इफ इट इज बिकमिंग प्लस ना बेटा. चला बघू आपण, ही टर्म झाली टू यम स्क्वेअर, हा जो आहे इज माय वाय साइन ऑफ यम कॉस इनवर्स एक्स इज माय वाय, राईट. आणि कॉस ऑफ यम कॉस इनवर्स एक्स इन टू मायनस यम अपॉन दिस इज डी वाय बाय डी एक्स, राईट. सो डीवाय बाय डी एक्स स्क्वेअर मधला एक जण गेला, इकडचा गेला हे सेम आहे, टू पण गेला हे सेम आहे, इज इक्वल टू यम स्क्वेअर वाय. एका मायनस साइनचा घोळ एक्झॅक्टली कुठे झाला, डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, राईट. लेट मी चेक द क्वेश्चन प्लीज, लेट मी चेक द क्वेश्चन प्लीज. एक्सरसाइज 1.5 मधला आय थिंक दिस इज 9th, राईट. अच्छा उजवीकडे ना मायनस साइन येत आहे, कुछ तो गडबड है दया. ठीक है एक काम करो आपण याला बेटा, एक्सरसाइज 1.5 मधला जो क्वेश्चन नंबर 3 आहे त्यातला 10th क्वेश्चन इज हियर, वाय इज इक्वल लॉग ऑफ लॉग टू एक्स दिलंय. शो दॅट वाल्या टर्म मध्ये एक्स वाय टू, सो वाय टू इज अ डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर प्लस वाय वन इज अ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स इन टू ब्रॅकेट वन प्लस एक्स आणि वाय वन इज अ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स असं लिहिलं मी आपल्या भाषेत आपल्याला कळण्यासाठी. वाय इज लॉग ऑफ फंक्शन, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन वन अपॉन लॉग टू एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन हा एज इट इज, लॉग ऑफ फंक्शन इज वन बाय फंक्शन इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन.
टू एक्स फक्त अलीकडे लिहिला स्टेपला, डेरिवेटिव ऑफ टू इंटू एक्स, दोन बाहेर आला एक्स चा वन, दोनला दोन कॅन्सल झाला, हा आला डीवायडी एक्स. मे बी याचा वापर आपल्याला पुढे होऊ शकतो, नाही होणारच. झालं बर, अगेन डिफरन्शिएट करायचं, पण अगेन डिफरन्शिएट करताना प्लीज बेटा लक्ष दे, यू अपॉन व्ही रूल बिकम्स कॉम्प्लिकेटेड. सो एक्स इंटू लॉग एक्स ही जी टर्म आहे, मी तिला खालून वर घेतो, डॉक्युर मायनस वन लिहितो, कळलं? ती टर्म खालून वर घेतली आणि डॉक्युर काय लिहिला, मायनस वन, आणि याला मी आता वन म्हणतो. आणि आता अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स. अरे बाबा हे थोडस सोपं आहे, त्याने यू अपॉन व्ही रूल बिकम्स व्हेरी लेंदी. आता बघ बेटा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डीवाय बाय डी एक्स चा काय होईल बेटा, टी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हे काय झालं, फंक्शन रेस टू एन, एन इज मायनस वन. सो मायनस वन इंटू फंक्शन इज एक्स लॉग एक्स च्या डोक्यावर मायनस वन मायनस वन, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, दिस वे झालं. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन अँड दॅट फंक्शन इज एक्स लॉग एक्स, अग्री, विच इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट एक्स लॉग एक्स च्या डोक्यावर मायनस टू इंटू दिस ब्रॅकेट यू इंटू व्ही. सो एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इज इक्वल टू मायनस वन अपॉन, याला असं लिहू का, एक्स लॉग एक्स ची पॉवर टू, काय वरून खाली घेतली, पॉवर पॉझिटिव्ह केली, इंटू दिस ब्रॅकेट एक्स इंटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह बेटा वन बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वन. दिस एक्स गॉट कॅन्सल आउट. ही टर्म काय उरली बेटा माझी, मायनस इंटू ब्रॅकेट वन प्लस लॉग एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. मी याला म्हणतो सेकंड. आता थोडस एकदा स्क्रीनशॉट घ्या, आता आपण खेळत खेळत ते वरती प्रूव्ह करू. गेटिंग? आता आपल्याला दिलेल्या गोष्टी वापरायच्या असतात बेटा, बर का? तर याच्यात लॉग ऑफ लॉग तर काय वापरायची गरज पडणार नाही म्हणून मी त्याला पुसलं. झालं, गरज पडली असती तर स्टार नाव दिलं असत त्याला आपण. आता मला प्रूफ कडे जायचंय. डीवाय बाय डी एक्स हा माझ्याकडे आहे, डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर माझ्याकडे आहे. जे प्रूव्ह करायचं ते एलएचएस साइड असंही घेऊ शकतो आपण, पण सोपं काय आपल्याला ते पाहिजे. बघ बरं का बेटा, आपण जर डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर ही टर्म अवेलेबल आहे आणि जर दोन्ही ठिकाणी एक्स ने मल्टीप्लाय केलं, त्या अगोदर एक काम करू, आपण त्या अगोदर एक काम करू, याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करू, कारण इथं बघ ना दोघांची सम आहे ना. सो डी स्क्वेअर वाय, फक्त लक्ष दे काय अवघड नाहीये, वन प्लस लॉग एक्स आहे ना, दोन तुकडे करू आपण, दोन्ही निगेटिव्ह तुकडे दिला की नाही, मायनस वन आणि मायनस लॉग एक्स. सो मायनस वन अपॉन एक्स लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर हा पहिला तुकडा येईल आणि मायनस लॉग एक्स अपॉन एक्स लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर हा दुसरा तुकडा. दोन सेपरेट सेपरेट तुकडे केले आपण. एक्स लॉग एक्स च्या डोक्यावर मायनस वन हा माझा डीवाय बाय डी एक्स आहे, म्हणून मी काय करतो, इथं तर खाली स्क्वेअर आहे बरोबर. सो बेटा मी स्टेप बाय स्टेप करतोय, बघ, मायनस एक्स लॉग एक्स पॉवर झाली निगेटिव्ह, अग्री, ओके सर. इथं बघ मायनस लॉग एक्स अपॉन एक्स लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा एकदा इथे एक काम करू शकतो मी, मी इथं लिहू शकतो मायनस लॉग एक्स, बर का, इंटू ही टर्मच खाली लिहितो मी, जागेची अडचण आली थोडीशी, बर का, हे बघ मायनस, हे बघ हे लॉग एक्स
बर का बेटा आणि एक्स लॉग एक्स च्या डोक्यावर मायनस टू काहीच नाही, खालून वर घेतले मुद्दाम, कारण की बघे वन असं लिहिलंय ना मी, असं वापरतो मी आता. प्यारे बच्चो मी इंडेक्सचा वापर कसा करतोय बघा, मायनस साइन मी बाहेर ठेवलं, एक्स लॉग एक्स डोक्यावर मायनस वन ही टर्म मला पाहिजे, एक्स लॉग एक्स च्या डोक्यावर मायनस वन, म्हणून मी काय केलं डोक्यावर टू केला, झालं नाही रिअरेंज, एक्स लॉग एक्स डोक्यावर मायनस वन करून डोक्यावर दोन केला, कारण मायनस एक गुणिले दोन इज मायनस दोन ना बच्चा, मायनस एक गुणिले दोन इज मायनस दोन, मी असं फोडलं कारण आता मला इथे डिवाय बाय एक्स टाकता येईल मायनस. सेम स्टोरी इथं बघ, हे लॉग एक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय करू, एक्स लॉग एक्स च्या डोक्यावर मायनस वन डोक्यावर स्क्वेअर, आणि फ्रॉम वन आपण म्हणू शकतो की मायनस आतली टर्म काय बच्चा, डीवाय बाय डीएक्स, आतली टर्म काय डीवाय बाय डीएक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस लॉग एक्स. परत एकदा, ही आतली टर्म काय बेटा, डीवाय अपॉन डीएक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, अग्री ना, ही टर्म काय डीवाय बाय डीएक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आय होप हा स्क्रीनशॉट तुम्ही घेतलेला असेल, मी आता हे पुसायला काही हरकत नाहीये, गेटिंग ना बेटा. चलो पुसू. आता आपलं जे टार्गेट आहे त्याकडे पहा, तो जो डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर आहे, ह्या टर्मला मल्टीप्लाइड कोण आहे रे, ह्या टर्मला मल्टीप्लाय आहे एक्स. मग आपण एक काम करू, हे सगळं डावीकडे घेऊ एकदा, डी स्क्वेअर वाय डी, कारण की इज इक्वल टू झिरो आहे ना, सो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, ही मायनस वाली टर्म अलीकडे आल्यावर होईल प्लस डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, अग्री, ओके, ही मायनस वाली टर्म अलीकडे आली झाली प्लस प्लस लॉग एक्स इंटू डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू झिरो. काहीच नाही, आपण काय केलं, दोन्ही टर्म्स उजवीकडे निगेटिव्ह होत्या, डावीकडे आणून त्यांना पॉझिटिव्ह केलं. इफ आय मल्टीप्लाय थ्रोड बाय एक्स, ते तर करावंच लागेल मला, मल्टीप्लाय मल्टीप्लाय थ्रो आउट बाय एक्स, मग काय होईल, पहिली टर्म होईल एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस एक्स लॉग एक्स इंटू डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू झिरो. प्रत्येक टर्मला काहीच नाही, आपण फक्त काय केलं, एक्स ने गुणलं. विषय असा आहे, ही टर्म पहिली मॅच झाली, ओके सर, डीवाय बाय डी एक्स कॉमन घ्यायचा आहे राईट. आता एक काम करू आपण, हा जो एक्स लॉग एक्स आहे आठवते का, डीवाय बाय डी एक्स हा होता एक्स लॉग एक्स ची पॉवर मायनस वन, हे आपलं वन होतं आठवते का, मग हा एक्स लॉग एक्स ला रिप्लेस करू ना आपण, एक्स लॉग एक्स ला मी जर का रिप्लेस केलं तर मी असं म्हणू का बेटा दिस इम्प्लाइज पॉवर निगेटिव्ह आहे, ती जर का पॉझिटिव्ह केली तर प्यारे बच्चो दिस विल बिकम वन अपॉन डीवाय बाय डी एक्स, रिसिप्रोकल कर ना, रिसिप्रोकल केलं तर ही टर्म पॉवर पॉझिटिव्ह होईल, एक्स लॉग एक्स विल बी डीवाय बाय डी एक्स रिसिप्रोकल वन बाय डीवाय बाय डी एक्स, सो बेटा मी याला टाकतो वन बाय डीवाय बाय डी एक्स, कारण त्याला रिमूव्ह करायला लागणार होतं ना, त्याशिवाय प्रूव्ह झालंच नसतं आपलं, एक्स इंटू डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस त्याला काय टाकायचं आहे, वन अपॉन डीवाय बाय डी एक्स इंटू डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज झिरो. सो बेटा खालचा हा डीवाय बाय डी एक्स वाली जी टर्म आहे ही उडाली, स्क्वेअर ही उडाली, कारण की ती न्यूमरेटरला ही डिनॉमिनेटरला आहे, अग्री. मग आता बघ कुठून आलं रे हे, आलं फ्रॉम टू, सर हु इज माय टू, दिस इज माय टू राईट, क्वेश्चन मध्ये तर नाही ना घुसला आपला सगळा, ठीक आहे दिस इज माय टू. सो प्यारे बच्चों एक्स
डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता बघ डी वाय बाय डी एक्स कॉमन घ्या, हे बघा ह्या दोन टर्म मधून मात मध्ये काय राहील, इथं डी वाय बाय डी एक्स उरेल राईट, एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वन, त्यालाच मी लिहितो वन प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो. स्क्रीनशॉट घ्या आणि मला सांगा हे व्यवस्थित समजलं का नाही समजलं, मग मी तुम्हाला माझ्या डोक्यातला सरप्राईज प्लॅन सांगतो.